झलक दाखवण्याची आम्ही संधी देणार आहोत. पण त्यानंतर मात्र अजून एक टुर्नामेंट त्यांनी मला सांगितली होती, पण वेळ नसल्यामुळे, स्थानिक टुर्नामेंट्समध्ये बिझी असल्यामुळे येता आलं नाही. यावेळेलाही वेळ नव्हता, पण तो संदीप कदम यांनी क्रिकेटसाठी केलेलं कार्य, क्रिकेटपटूंना दिलेला रोजगार, याचा सन्मान व्हावा आणि म्हणूनच सुधागड प्रीमियर लीगसाठी सारखी भली मोठी स्पर्धा सुरू असताना त्यातून 2 दिवस आम्ही सुट्टी घेऊन इथे आलो आहे. आल्यानंतर बरं याच्यासाठी वाटलं की श्रद्धांजली 2022 ही संकल्पना चांगली आहे, पण ज्या गावात आलो आहे ते गाव पाहून अत्याधिक आनंद झाला. सडवली संघटन आणि त्यांच्या सर्व सहकारी आणि ग्रामस्थ मंडळ सडवलीचं मी यासाठी कौतुक करेन की गाव कसं असावं, आदर्श गाव, याचं उत्तम उदाहरण त्यांनी या जगासमोर घातलंय. प्रशांत आणि नॉन स्ट्राईक गॅरिनला विनीत, बघा टी शर्ट आहे म्हणजे मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ही ओळख आहे. आणि जो लॉन्ग ऑन लॉन्ग खेळाडू आहे तो समीर, मॅन ऑफ द मॅच, कोंडवी संघाकडून जो सामना जिंकला आहे तो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू तटवला जातोय, सीमारेषे बाहेर जाणार का, 2 धावा मिळतात प्रशांतला. खातं उघडलं जात आहे ते सडवली संघाचं, खातं उघडलं जात आहे श्रद्धांजली चषक 2022 शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब ऑर्गनाइज, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा उंचावरून फटका मारण्याच्या नादात सरळ झेल टिपला गेलाय, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिला हादरा बसतोय तो सडवली संघाला प्रशांतच्या रूपात. भूमिकेत पाहिले तर नगरसेवक होते, त्यानंतर असं वाटलं की जे के साऊंड सिस्टमचा ऑपरेटर बदलल्यानंतर वाजवण्यामध्ये थोडी कमतरता भासेल, पण नाही, खरं तर अभिषेक कापडेकर त्याच ताकदीने वाजवतोय, त्याचंही कौतुक करूया आपण. जे के साऊंडचा जो सन्मान आहे त्या सन्मानाला साजेशी डीजेचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय, सन्मानाला साजेसा, जसं एक गाव आहे या गावाला साजेसा या तरुणांनी खरं तर या गावचा विकास केला आहे. सर्व तरुण अबाल वृद्ध ज्यांनी एक मनाशी ध्यास ठेवला आहे, कोविड काळामध्ये बरेच खरं तर या गावातील आपले सहकारी निघून गेले, आपल्या माता भगिनी निघून गेल्या, पण त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी या क्रिकेट या माध्यमाची निवड केली आहे. कारण आज बरीच लोकं कार्यरत आहेत मुंबई ठाणे या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने, जर त्यांना हा कार्यक्रम दाखवला की बघा आम्ही आमच्या गावकऱ्यांना श्रद्धांजली कशाच्या कशामार्फत देतो आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हा कार्यक्रम ऑल ओवर वर्ल्ड पाहू शकता, जिथे जिथे यूट्यूब हे माध्यम आहे, टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. येथे मात्र विनीत पुन्हा एकदा फटका मारतोय, पण मिळतोय 1D. आणि नवीन फलंदाज येतोय नॉन स्ट्राईक रेंडला, कल्पेश मांढरे. सडवली संघटनेनं खरं तर या सडवली संघटनेचं खरं तर कौतुक करायला हवं. महाराष्ट्रातील जाजा या गावातील सर्व लोकांची जी मंडळी मंडळांची मंडळं आहेत, म्हणजे या लोकांची, त्या मंडळांना संघटित केलंय या सडवली संघटनेने. इथे मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनचा फटका खेळला जातोय विनीत त्याच्या बॅटमधून. मागच्या मॅचचा हिरो ज्यावेळी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना ज्याने लागोपाठ मारले 3 षटकार, इथे मात्र येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 8. गुणलेखक
यश जाधव हाय हैंडसम एंड चार्मिंग बॉय ते यश ज्यांना चॉकलेट बाय आपण म्हणू शकतो. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात फलंदाज एकेरी धाव मिळवतोय. या एकेरी धावेने सडवली संघ घरच्या मैदानावर पोहोचतोय. तो पहिल्या षटकामध्ये 9 वर 5 चेंडू संपलेत. बॅटने हा चेंडू मारला गेलाय. 5 चेंडू संपलेत. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूचा सामना करणार आहे तो कल्पेश. तो आखरी गेंद इस ओवर की और इस आखरी गेंद का मुकाबला करेंगे कल्पेश मांडरे. कम से कम 40 का होना जरूरी है 4 ओवर के मैच में. मेरे ख्याल से इस ग्राउंड की स्थिति को देखते हुए श्रद्धांजलि ट्रॉफी 2022 ऑन साइड के ओवर खेला कल्पेश मांडरे ने इस गेंद को और गेंद ने किया हवाई फायर डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. यह आया दंदनाता हुआ छे. और ज्यादा फेमस हुआ जब कार्तिकी गायकवाड़ ने इसे लेटर चैंप में गाया था. टीम का टोटल 15 रन. देखिए यहां से जो जीतेगा ना वो यहां से जीतने वाली टीम खेलेगी बरोबर ना पर्चिल के साथ. लेकिन ये देखिए ऑन साइड के ऊपर विनीत ने खेला जरूर लेकिन विनीत को पता था यह वन डी. देखिए भाविस्कर और शिंदे काफी अच्छी अंपायरिंग हो रही है इन दोनों की. भाविस्कर तो इस पोलादपुर के लाडले हैं, प्यारे हैं, दुलारे हैं. लेकिन ये जो शिंदे सर है वो अपनी जगह बनाने की कोशिश कर रहे हैं और अब तक जो अंपायरिंग हुई है उनके द्वारा वो काफी फेयर मुझे नजर आ रही है. गेंदबाज चेतन अच्छे गेंद का सम्मान दिया और ये गलती की जहां पे एक भी रन नहीं था. आसानी से मारना चाहिए था. बचपन में अगर थोड़े से भी कंचे खेले होते तो ये निशाना सटीक होता. एक रन मिला और इस एक रन के साथ 17 पे आता हुआ टोटल 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. ओवर नंबर दूसरा चल रहा है. मेरी सड़वली मेरा अभिमान श्रद्धांजलि ट्रॉफी 2022 ऑर्गेनाइज बाय शेर भैरवनाथ क्रिकेट क्लब पोलादपुर ग्रामीण तालुका क्रिकेट एसोसिएशन अंतर्गत. गेंदबाज देखिए कल हमने लजीज खाना खाया. लजीज जो लजीज जायका होटल है खोपोली शिवभाटा में वहां पे जिस तरह का खाना मिलता है वैसा ही लजीज जायकेदार खाना हमें खाने का मौका दिया मंगेश कदम सर ने और साथ साथ हमारी खुद की मेरी मेजबानी भी की उन्होंने. मेहमान नवाजी ऐसी की कि मैं खुश रहा. और उनके लिए मैं जरूर ये कहना चाहूंगा आपके मेहमान नवाजी से यहाँ पे ये नंबर तो 6 जरूर आया है लेकिन आपके मेहमान नवाजी से मैं ये लाइन जरूर कहना चाहूंगा मुगम्बो खुश हुआ.
हातामध्ये शमशेर घेऊन जो लढला आणि असं म्हटला, ज्याने वचन दिलं महाराजांना, महाराज जोपर्यंत तुम्ही गडावर पोहोचत नाही तोपर्यंत बाजी हा खिंड लढवत राहणार, आणि म्हणून त्या खिंडीचं नाव नंतर झालं पावन खिंड. हा चित्रपट लोकांसमोर येतो आहे आणि निलेश पवार सरांनी मला वचन दिलंय की हा चित्रपट ते त्यांच्या खर्चाने मला दाखवणार आहेत. धावपलकावर धावा लागल्यात त्या 24. चोवीस धावा धावपलकावर लागल्यात. तर बघा, आम्ही म्हटलं की बाजी याने खिंड लढवली, पण इथे सडवलीचे बाजी काय करतात, विकेट्स देत आहेत प्रतिस्पर्धी संघाला. आता येणाऱ्या फलंदाजाला आणि त्याचबरोबर कल्पेश याला खिंड लढवावी लागणार आहे. या सडवली संघाची किमान 40 धावा असणं गरजेचं आहे. धावपलकावर धावा लागल्यात त्या 24. चला टाइमपास नको, 15 ते 16 मिनिटाच्या 4 षटके संपायला हवीत. गणेश बावीसकर यांकडे लक्ष द्या, वेळेकडे लक्ष द्या. आणि येथे मात्र खिंड लढवण्यामध्ये यशस्वी झाला आहे 10 नंबरची जर्सी घालून आलेला ऋषी याने मारलेला उत्तुंग षटकार. विनोदाचा बादशाह दादा कोंडके यांची आठवण सांगून देणारा होता पांडू. 30 धावा धावपलकावर लागल्यात, पण जे आपल्यातून गेलेत या श्रद्धांजली चषक ज्यांच्यासाठी या ट्रॉफीचं खरं तर हे आयोजन केलंय, जे आपल्यातून गेलेत, पण असाच जर एखादा अडचणीत असला आणि त्याला हॉस्पिटल असेल, इतर काही कामं असतील, यासाठी जर मदतीची गरज असेल, तर एक उत्तम पाऊल उचललं जात आहे ते सडवली संघटन करून. चॅरिटीमध्ये आता ते रजिस्टर होणार आहे. खरं तर अजय सपकाळ जे या मंडळासाठी काम करत आहेत मुख्य, त्यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी कौतुक करेन, कारण त्यांनी काळाची गरज ओळखली आहे. कोविडमुळे खरं तर बऱ्याच लोकांची संसार उद्ध्वस्त झालीत, काहींच्या नोकऱ्या गेल्यात, आणि अशा वेळेला मदतीचा हात काय तयार ठेवण्यासाठी एक संघटन असावं, एक चॅरिटी असावी. हॅट्स ऑफ सडवली संघटन. जरा जोरदार टाळ्या वाजवा व्यासपीठावर असलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती असेल, कारण चॅरिटीची गरज आहे. कोविड नंतर बरेच जण असे चांगल्या पदावर असतानाही त्यांच्या नोकऱ्या गेल्यात. बाळादादा कसा इकडे येणार, पॅव्हिलियनमध्ये आहे तो मित्रा. 22 करांचं लक्ष आहे, पॅनल्टी मिळू शकते 1D. धावपलकावर धावा लागल्यात, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 32. गुणलेखक अतिशय चांगला आहे, हँडसम अँड चार्मिंग बॉय यश, खरोखरच. आणि इथे मात्र ऑन साईडला चेंडू तटवला जातो, एकेरी धाव मिळते स्क्वेअर लेगच्या दिशेने. खरं तर आता बराच वेळ झाला आहे, नाश्त्यासाठी तुम्ही अवश्य कल्याणी वडापाव सेंटरला भेट द्या. इथे मात्र धावपलकावर धावा लागल्यात त्या 33 धावा झाल्यात. आणि काल खऱ्या अर्थानं ज्यांनी वचन पाळलं असं पोलादपूरचा स्टार खेळाडू सूरज याचं इथं आगमन झालंय, त्याचं आम्ही मनापासून स्वागत करतो. निलेश पवार यांना दिलेलं वचन ज्यांनी पाळलं, मेरा वचन ही मेरा शासन. धावपलकावर धावा लागतात त्या 34 धावा झाल्या. सडवली संघाला मात्र आक्रमक खेळावं लागेल, आक्रमण करावं लागेल, यातून जो जिंकेल तो खेळणार पडचिल बरोबर. ऑन साईडला चेडू तटवला जातोय, इथे मात्र बाद होतोय फलंदाज, आणखीन एक बळी जातोय सडवली संघाचा.
सुरेश सोनावणे यांच्याकडून एक पारितोषिक आलंय. कोंडवी संघाचा गोलंदाज जो आहे हा फिल्डिंग करतोय तोच. मी जरा पूर्ण ऐका ना, ऋषिकेश मोरे जर या फिल्डरने गोलंदाजी केली तर त्याच्या प्रत्येक विकेटला 500 रुपये. ते मात्र आणखीन एक बळी जातो आहे. सडवली संघाला अडचणीत आणण्याचं काम करतोय गोलंदाज आर्यन. गोलंदाजाने ओळखलंय पुष्पा नाम सोच के क्या फ्लॉवर समझे फायर हूं मैं. गोलंदाज मात्र फायरिंग करतोय सडवली संघासमोर आणि एक एक मोहरे गारद होत आहेत सडवली संघाच्या धावफलकावर. धावा लागल्यात त्या 34. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मित्रमंडळींनी धावसंख्या अतिशय चांगली आहे. या षटकामध्ये किमान 10-12 धावा आल्या तर 45 प्लस आपल्याला धावा पाहायला मिळतील. बघा ट्वेल्थ मॅन येतोय आत्ता धावा बघतोय. खरं तर त्याचं प्रत्येक धावेवर लक्ष असायला हवं. समीर मागच्या मॅचचा हिरो. हा टी शर्ट घातलाय ना बरोबर. ड्रेस कोड मस्त आहे पण खरं तर कोंडवी संघाचा ड्रेस कोड मला अतिशय चांगला आवडलाय. एका ड्रेस कोड मध्ये बरेच खेळाडू दिसत आहेत जवळजवळ 8 ते 9. एक दोन खेळाडू जर सोडले तर बघा. ऋषीसाठी पारितोषिक होत. गोलंदाजी केली तर प्रत्येक विकेटला 500 सूरज कडून ना. धावफलकावर धावा लागल्यात त्या 35. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या सत्रातील शिल्लक आहे. इथे मात्र उंचावरून चेंडू तडवलाय. झेल होण्याची शक्यता. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. एकच धाव मिळते. कल्पेश सांगतोय बाबा रे एकेरी धाव नाही. आता हे शेवटचं षटक आहे आणि यावेळी मी स्ट्राईकवर असणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? कारण मी जर स्ट्राईकवर असेल तर माझा इरादा आहे पक्का आणि मी गोलंदाजाला देणार थक्का. पण प्रथम याने जर गोलंदाजाला धक्का दिला असता 3 षटकार मारले असते तर 22 पोलादपूर मधून बरेच घेऊन गेलेत. त्यातले 1000 तरी कमी झाले असते. इथे मात्र झेल होण्याची शक्यता. सोपा झेल सोडला जातोय. खराब क्रिकेट. दिल्लीची टीम गल्लीचं क्रिकेट खेळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यात मिळतात 2 धावा आणि या 2 धावांनी धावफल घालतोय. 38 धावा धावफल करू लागल्यात. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. सडवली आणि कोंडवी या 2 संघादरम्यान ही लढत. यातून जो जिंकेल तो खेळेल पलचिल बरोबर आणि त्यानंतर मात्र ग्रामपंचायत धाव सुरू होईल ना. एकेरी धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकत्रित व्हा शिका आणि संघटित व्हा आणि विकास करा. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र. खरं तर ज्यांनी घटना लिहिली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जी सडवली संघटन आहे. सुरुवातीला त्यांनी शिक्षण घेतलं, त्यानंतर एक संघटन आलं आणि त्या संघटनाने गावचा विकास केला आणि त्याच पद्धतीने विकास होतो आहे. तो सडवली क्रिकेट टीमचा कल्पेश मांढरेच्या माध्यमातून आलेला लॉग ऑन चडुक्यावरून हा षटकार. शेहेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात आणि इथे मात्र क्रॉस लाईन खेळण्याच्या नादात कल्पेश चकतोय. पंच षटक संपल्याचा इशारा करतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा बघतोय. 46 जिंकण्यासाठी कोंडवी संघाला 47 धावांचे उद्दिष्ट पार करायचं. पण सहज माझं लक्ष गेलं
सह्याद्री सडवली या लोगोकडे आणि त्या लोगोकडे लक्ष गेल्यानंतर त्याचं जे स्लोगन आहे त्या स्लोगनकडे माझ्या नजरा वळल्या. वारसा इतिहासाचा ध्यास प्रगतीचा. इतिहास काय सांगतोय? छत्रपती शिवाजी महाराज काय सांगतायत? त्यांचा इतिहास काय सांगतोय? कारण त्यावेळी त्यांची दूरदृष्टी आणि तोच इतिहासाचा वारसा घेऊन सडवली संघटनेने काम करतंय ते या स्पर्धेच्या माध्यमातून. शेहेचाळीस धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 24 चेंडू आणि 47 धावांची गरज. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय. श्रद्धांजली चषक 2022. गौरव सावंत थोडेसे आश्चर्यचकित झाले असतील कारण त्यांच्याबरोबर मी बऱ्याच वेळा काम केलं आहे, पण ही पहिलीच वेळ असेल की मी इतके सामने मराठीतून समालोचन करतोय. माझी सडवली माझा अभिमान. श्रद्धांजली चषक 2022 मध्ये पुन्हा एकदा आपण सडवली संघटनेच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ सडवलीच्या वतीनं, शीर भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवलीच्या वतीनं आणि व्यासपीठावर बसलेले सर्व पाहुणे त्यांच्या वतीनं आपण रसिक प्रेक्षक आणि क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचं मनापासून स्वागत करूया. आपण बघतोय प्रेक्षक कक्ष प्रेक्षकांसाठी सावली मिळावी कारण या मैदानाच्या आपण जर चारी बाजूला पाहिलं मैदानाच्या आतमध्ये जरी झाडं असली तरी झाडांची सावली दिसत नाही आहे आणि अशा वेळेला या कडक उन्हामध्ये प्रेक्षक सावलीत बसावा प्रेक्षक राजा. त्यासाठी या प्रेक्षक कक्ष तर बघा मी पहिला चेंडू येतो निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी होते सडवली संघाचा गोलंदाज आशिष याच्याकडून. धावफलकावर धावा लागल्या त्या 46 जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. फुल टॉस चेंडू बॅक टू द बॉलर. चेंडू जाणार सीमारेषेबाहेर चौकार. भागोजी हरी जाधव यांच्या स्मरणार्थ शेर भैरवनाथ मंडप डेकोरेटर्सचे शुभम जाधव यांनी घेतलेली मेहनत त्यांच्याकडून. हा चेंडू नोबॉल असणार. काय करतोय हा गोलंदाज? भाऊ म्हटलं की संपूर्ण कुटुंबाला आधार. भाऊ म्हटलं की मोठ्या भावाची होणारी आठवण. इथे मात्र येते फ्रीड. सडवली संघाला या भाऊने जर अशीच गोलंदाजी केली तर याची आठवण मात्र येणार नाही. संकटात आल्यावर सुद्धा जरा चांगलं करावं लागेल. धावफलकावर धावा लागल्यात त्या 7 धावा धावफलकावर लागल्यात. श्रद्धांजली चषक 2022. माझी सडवली माझा अभिमान. फ्रीड आणि येथे मात्र फ्रीडला टोलावलाय फलंदाज. सूरज यांना आसमानी तुफानी सुलतानी षटकार. वातावरण आहे. 46 धावा पहिल्या सत्रामध्ये जमवल्यात आणि 47 धावा वाजवायच्या आहेत. खरं तर 4 षटकांमध्ये पण सुरुवात अतिशय चांगली झाली आहे ती कोंडवी संघाची आणि खास करून सूरज जो वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 13.
आणि इथे मात्र फसवलाय सूरजाला, 2 धावा मिळाल्या असत्या. आउटफील्डने थोडंसं फसवलं, एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा आल्यात त्या 14. धावा धावफलकावर आल्यात, 33 धावांची अजूनही गरज. इथे मात्र चेंडू टॅप केलाय हलक्या हाताने फलंदाज चेतन याने, एकेरी धाव मिळते आहे आणि या एकेरी धावेने धावफलक हलतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 15. अतिशय चांगली सुरुवात, खरं तर अजूनही 32 धावांची गरज आहे. 5 चेंडू संपलेत आणि पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता आणि या झेल गेलेल्या खेळाडूचं कौतुक करायला हवं कल्पे ऋषी याचं, का कौतुक यासाठी मी करेन, अडथळा असूनही योग्य वेळी योग्य उडी आणि त्यानंतर चेंडूवर असलेली नजर. काय वधनी भरले मन गोलंदाज येतोय विनीत, या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना एक बहारदार खेळी ज्याने साकारली होती, लागोपाठ मारलेली 3 षटकार, ब्रेकिंग न्यूज होती खरं तर या स्पर्धेमधली ती. आमचे चॉकलेट बॉय, आमचे घोडलेखक यश मला सांगतायत, सडवलीचा चॉकलेट बॉय, हँडसम अँड चार्मिंग पर्सनॅलिटी. थांबा जरा रिव्ह्यू, चला गौरव सांगा. इथे बीमरचा रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांकडून, बॅटिंग रिव्ह्यू आहे का? हा बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. तोपर्यंत आपण डीजेला संधी देऊया. पण पाहिलं तुमचा इथे 12th मॅन जो आहे त्याने कन्फर्म केलं सुरुवातीला, कारण कमिटीची टीम खेळते, कारण लँड होतोय चेंडू. बघा प्रामाणिक खेळ किती आहे, 12th मॅनने स्वतः मला येऊन सांगितलं जी कोंडवी संघ खेळतोय की आमचा फलंदाज बाद आहे. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी फॉर युअर लाईफ, प्रामाणिकपणा हा तुमच्या जीवनाचा एक मोठा मार्ग असतो पुढे जाण्याचा. इथे मात्र चेंडू थटवला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एकेरी धाव मिळते. फ्रॉम कुठला आहेत हा चेंडू खेळून काढलाय फलंदाज आदेशाने, एकेरी धाव मिळते आणि या एकेरी धावेने एक चांगलं षटक टाकलं जात आहे विनीत कडून, कारण एक बळी त्याने मिळवला. त्यानंतर आपण जर या षटकामध्ये पाहिलं तर आत्तापर्यंत धावा दिल्यात त्यांनी 1, आत्तापर्यंत त्यांनी 1च धाव दिली आहे. विनीत राईट आर्म ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, 5 22 कर वळत आहेत, स्वैर चेंडूचा इशारा करत आहेत. अरे पुन्हा एकदा बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, खऱ्या अर्थानं चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं असतं या खेळामध्ये असं म्हटलं जातं, चेंडूच्या रेषेत पायाचा वापर करणं गरजेचं असतं, बॉल मिडल करणं गरजेचं असतं, कनेक्टिव्हिटी कनेक्शन. 1च धाव मिळते कारण या खेळामध्ये मी नेहमी म्हणतो देखो जानो परखो और बाद मी खेलो, या खेळाची ही सांगड आहे. बघावं लागतं वेट अँड वॉच, त्यानंतर स्ट्रोक प्ले व्हायला हवा. इथे मात्र चांगलं षटक टाकतोय विनीत, गेम चेंजर, नक्कीच गेम चेंजर बनण्याचा प्रयत्न असेल विनीत याचा. एकेरीचा धाव मिळणार आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा चोरली आहे, खराब क्षेत्ररक्षण होत आहे गौरव याचं, खराब क्षेत्ररक्षण. आणि आम्ही समालोचकच
खरं तर चांगले खेळाल तर तुमचं कौतुक नक्की होईल, खराब खेळाल तर तुमच्यावर आलोचना करण्याचा आम्हाला हक्क आहे. अतिशय चांगला लेग स्पिन टाकलेला चेंडू हवे ते झेल होण्याची शक्यता. दोन धावा मिळते आहेत आणि तिसरी धाव सुद्धा जवळजवळ मिळणार. आणि या तीन धावांनी धावपळ घालतोय, धावपळकावर धावा लागल्यात त्या. 47 धावांचा पाठलाग करत असताना 23 येणारे 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक कोट घेतला की डोकं कसं तड 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 तड. चोवीस धावांची गरज आहे. खरं तर असोसिएशनचे जे उपाध्यक्ष आहेत अंकुश जाधव यांचे सुपुत्र यश जाधव आमच्या बरोबर स्कोरिंग करतायत. हाय हँडसम अँड चार्मिंग बॉय. थोडक्यात म्हणायचं झालं तर चॉकलेट बॉय सडवलीचा. एकेरी धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावा जवळजवळ पूर्ण असं वाटतंय. पंच कन्फर्म करतायत. तर या दोन धावा पूर्ण झाल्यात आणि या दोन धावांनी धावपळ घालतोय. अजूनही 11 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाज कल्पेश मांढरे अतिशय चांगला चेंडू टाकलाय आणि इथे मात्र आउटफील्डने हुलकावणी दिली आहे. पुन्हा एकदा या मिळणार दोन धावा, 10 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. सडवलीचे पाठीराखे चिंतेत की या धावा वाचवल्या जाणार का. त्याचबरोबर कोंढवी संघाचे पाठीराखे चिंतेत की या धावा समवल्या जाणार का. सामना अटीतटीच आहे. 12वा खेळाडू सांगतोय आम्हाला अशा अटीतटीचे सामने आम्ही नेहमीच खेळतो आणि ते सामने जिंकण्याची आम्हाला सवय आहे. कोंढवी संघाचा 12वा खेळाडू आपल्या फलंदाजांवर कॉन्फिडंट आहे, त्याचा आम्हीच जिंकणार असं तो म्हणतोय. आणि इथे मात्र सडवली संघाचा 12वा खेळाडूही म्हणतोय की जिंकणार तर आम्हीच. अतिशय चांगला चेंडू कारण त्याचा कल्पेश मांढरेवर विश्वास आहे की हे षटक कल्पेश निर्णायक टाकणार. व्यासपीठावर असलेले सर्व पाहुणे आणि खास करून ज्यांनी आमची काल जेवणाची सोय केली त्यांचंही मनापासून स्वागत. आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय डीजे. फिनिशर बारक्या कांबळे कांबोटे संघाकडून ज्याने ग्रामीण क्रिकेटची सुरुवात केली आणि ज्याला रायगड ग्रामीणमध्ये वेल फिनिशर म्हटलं जातं, मॅच घेऊन जाणारा खेळाडू असा खेळाडू आहे का सध्या कोंडवीच्या खेम्यामध्ये. विजय आपल्या संघाला विजय साकार करून देणार का. माझी सडवली माझा अभिमान श्रद्धांजली चषक 2022 ऑर्गनाइज बाय शिर भैरवनाथ क्रिकेट क्लब सडवली आणि त्याचबरोबर सडवली संघटन ग्रामस्थ मंडळ सडवली आणि पोलादपूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. निर्धाव चेंडूची सांगता होती, आज धावफलकावर धावा लागल्यात त्या. 20 धावांची अजूनही गरज, 20 धावांची अजूनही गरज. आणि बघा मैदानात येतोय चेंडू, मजा येते. खरं तर या मैदानावर समालोचन करण्यामध्ये मजा येते. विनीत याला वाटलं की चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकोणीस धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किमान 2 षटकार मारावे लागणार आहेत या शेवटच्या षटकामध्ये. बघूया कोणता गोलंदाज येतोय. हा बघा बाविस्कर, खरंच हे लक्ष असावं लागतं पंचांचं की वेळ किती घेतोय समोरचा संघ, सामने किती दिवसभरात संपवायचे आहेत. आणि म्हणूनच
पोलादपूर तालुक्याचे लाडके पंच म्हणून गणेश बावीसकर यांना खरं तर पुढच्या वर्षी पीटीएलपीएलमध्ये कदाचित पुरस्कारही दिला जाऊ शकतो. धावफलकावर धावा लागल्यात त्या. 28-19 धावांची गरज. गोलंदाज सचिन अतिशय चांगला चेंडू. एक धाव मिळते. 5 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज. गोलंदाज सचिन पळचील संघ तयार आहे खरं तर पुढच्या मॅच साठी. काय बोलता इथे मात्र एकेरी धाव मिळणार. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. सडवली संघाने ओळखलंय की तळाचे फलंदाज आहेत कोंडवी संघाचे. तळाचे म्हणण्यापेक्षा मधल्या फळीतील फलंदाज आहेत. पण असोसिएशनच्या टुर्नामेंट खूप होत असल्यामुळे एकमेकाचा खेळ प्रत्येकाला माहिती आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातो. ऍक्शन वर रिॲक्शन व्हायला हवी आहे. या निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या तिथेच स्थिरावती आहे. 30-17 धावांची अजूनही गरज. 17 धावांची अजूनही गरज. बावीसकर पुढचा सामना सुरू होण्या अगोदर त्या लाईनवर फक्की मारून घ्या म्हणजे सांगा ऑर्गनायझर्सला मारून घ्या. म्हटलं मी मारा नाही म्हटलं. बघा मराठी भाषा आहे जशी वळवू तशी वळते. इथेच ठीक आहे. सिंगल मिळणार. सिंगल सिंगलने फरक पडणार नाहीये घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सडवली संघाला. नाही नाही काय नाही रे. तर इथे मात्र उंचावरून फटका मारलाय. षटकार होणार का या सामन्याच्या गोष्टीमध्ये वेगळं वळण मिळणार का. पण इथे होतोय फलंदाज बाद. दिवस पुन्हा एकदा मी सांगतोय की जर काही चुकलं माकलं असेल तर तुमच्यातीलच एक समजून माफी द्यावी. समालोचन क्षेत्र असेल किंवा आमच्या बोलण्याने एखादा खेळाडू एखादा पंच जरी दुखावला असेल तरीसुद्धा माफी असावी.